राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णाची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषध उपलब्ध नाही. रुग्णमृत्यू वाढले आहे, औषध खरेदी थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधत आंदोलन केले. जनतेच्या आरोग्याशी खेळणारा या सरकार, जनतेच्या आरोग्याशी खेळणारा या सरकार, जनतेच्या आरोग्याशी खेळणारा सरकार, जनतेला मृत्यूचा भाई सोडणारा या सरकार लिहून जातात. त्यांचा नाइलाज आहे, डॉक्टरविषयी मी बोलत नाही. कारण जर दवाखान्यात या हॉस्पिटलमध्ये जर औषधीच नसतील तर डॉक्टर करणार काय, म्हणून त्यांना बाहेरून लिहून द्यावं लागतात. याला सरकार जबाबदार आहे, याला आरोग्यमंत्री जबाबदार आहे, याला वैद्यकीय शिक्षण मंत्री जबाबदार आहे. म्हणून आत्ताच्या घडीला ही आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राची व्हेंटिलेटरवर आहे. आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, स्टेथोस्कोप घेतलेलं आहे, मास्क लावलेला आहे. शेवटी जनतेला स्वतःचं आरोग्य राखावं लागेल, स्टेथोस्कोप हातात घ्यावा लागेल. कारण या राज्याच्या सरकारचं जर आरोग्य जर या सरकारने जर जनतेचं खराब केलं असेल तर या सरकारला सुद्धा ठिकाणावर आणावं लागेल. आणि म्हणून आज आम्ही हा स्टेथोस्कोप घेऊन सरकारची तपासणी करणार आहोत. आणि सरकारची तपासणी करताना हे सरकार फेल्युअर आहे, या सरकारची सगळी यंत्रणा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आणि एक निषेध म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे. या सरकारचा करायचा